पुढची बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये डी फार्मसीच्या प्रवेशाच्या नावाखाली 24 अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे। मुंबईच्या कुरारमधून एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे। प्रवेशासाठी मुलांकडून लाखो रुपये उकळल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। डी फार्मच्या प्रवेशाच्या नावाखाली 24 विद्यार्थ्यांची मुंबईमध्ये फसवणूक करण्यात आलेली आहे। प्रवेशाच्या नावाखाली या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये एका प्राध्यापकानंच उकळल्याचं समोर आलंय। आरोपीचं नाव केशवप्रसाद दुबे आहे। तो आरके कॉलेजमध्ये पूर्वी प्रोफेसर होता। त्याच्यानंतर आता तो सध्या आपापाडामध्ये प्रायव्हेट ट्युशन घेतोय आणि ट्युशनच्या माध्यमातून हे जे विद्यार्थी त्याच्याजवळ आलेले होते त्यांना त्यांनी वरीलप्रमाणे सांगितलं आणि फसवणूक केलेली आहे। सर, ज्यादा कॉलेजेसचं नाव येतात त्याच्यामध्ये, हे UGC मध्ये रजिस्टर्ड आहे का कॉलेज? त्याची चौकशी चालू आहे किंवा नाही ते एका दिवसामध्ये आपल्याला ती माहिती मिळणार नाही। चौकशी केल्याच्या त्याची माहिती समोर येईल, त्याप्रमाणे पुढील कारवाई केली। जो प्रोफेसर आहे, किती लोकांना पैसे घेतली आहे, किती पैसे घेतली आहे? आतापर्यंत आमच्या समोर 12 ते 13 विद्यार्थी आलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।